उल्हासनगर शहरातील दिव्यांग बांधवांना नेहमीच मदतीचा हात देणारी सामाजिक संस्था सोहम फाउंडेशन NGO ने भिवंडीमधील गायत्रीनगर डोंगरपाडा येथील तृतीयपंथी भगिनी नगीना नामक या दिव्यांग भगिनीला तिच्या अपघाती आलेल्या अपंगपणामुळे तिला तिच्या दैनंदिन कामासाठी फारच मोठी अडचण निर्माण झाली होती. तिचा उदरनिर्वाह तिच्या घरची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे ती फारच मोठ्या त्रासाला सामोरी जाते. याची माहिती शहाड येथे असलेल्या किन्नर अस्मिता संस्था येथील टीना पाटील, प्रदीप जाधव, विनोद यांनी जेव्हा सोहम फाउंडेशन NGO टीमचे PRO नारायण वाघ यांना दिली तेव्हा त्यांनी आपल्या टीमशी चर्चा करून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले. या आव्हानांना जलद प्रतिसाद उल्हासनगरचे व्यापारी जय झुलेलाल सोशल ग्रुपचे प्रदीप दुर्गाया यांनी लगेचच आपल्याकडे उपलब्ध नवीन व्हीलचेअर देऊ अशी बोली केली व या दिव्यांग तृतीयपंथी नगीना या भगिनीला व्हीलचेअर भेट दिली. लवकरच तिच्यासाठी संस्थेमार्फत अपंगांचा दाखला मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी किन्नर अस्मितेचे सर्व सदस्य मंडळी व सोहम फाउंडेशन NGO चे लक्ष्मण बोराडे, वैभव बंडे, जया गंगावणे, करुणा लेंदे, दीपाली रोकडे, पूजा धजित सह इतर सदस्य उपस्थित होते. आकाश करात, संघर्ष न्यूज, उल्हासनगर. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.